शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबतचा फैसला लांबणीवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गटाकडून 4 तास जोरदार युक्तिवाद 30 जानेवारीला पुढची सुनावणी तैलचित्र अनावरण सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांची रात्री बैठक तैलचित्रावरून कोणताही वाद नाही राहुल नार्वेकरांचं वक्तव्य आगामी केडीएमसी निवडणुकीत भाजप मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षांची महायुती होण्याचे संकेत मनसे सत्तेत सहभागी होण्याचा प्रयत्न करेल आमदार राजू पाटील यांचं वक्तव्य आगामी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांचा ठराव नेत्यांकडे काहीही झालं तरी माफी मागणार नाही छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते अजित पवारांचं वक्तव्य मुंबई ठाकरे गटाला आणखी एक धक्का शिवसेनेचे माजी नगरसेवक आत्माराम चाचे यांचा शिंदे गटात प्रवेश राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले उदय सामंत यांची स्पीडबोट भर समुद्रात बंद पडली दुसरी बोट आल्यानं उदय सामंत यांची सुटका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी पुणे म्हाडाच्या प्रथम येणाऱ्या प्राधान्य योजनेला चांगला प्रतिसाद आतापर्यंत 1106 जणांचे अर्ज मेट्रो प्रवास आणखी गतिमान नव्या मार्गावर दर 8 मिनिटांनी धावणार मेट्रो प्रवाशांकडून जंगी स्वागत मुंबईची हवा अतिविषारी सूक्ष्म कणांचं नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाणही जास्तच मुंबईकरांना तब्येत सांभाळा मुंबई हायकोर्टाचा रॅपिडोला दणका बंदी विरोधातली रॅपिडोची याचिका फेटाळली विनापरवाना सेवा पुरवल्यास रॅपिडोवर राज्य सरकारला कारवाईचा अधिकार आवक वाढल्यानं मुंबई ठाण्यात भाज्यांचे दर घसरले वाटाणा टोमॅटोसह पालेभाज्या स्वस्त सुरगाण्यात पुष्पा गँग सक्रिय खास गुटखा बनवण्यासाठी खैर लाकडाची तस्करी वनविभागाचं दुर्लक्ष जळगावमधल्या 248 शाळांची वीज बिल थकली महावितरणनं कनेक्शनच तोडल्यानं विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय ज्वारीच्या क्षेत्रात 76,000 हेक्टरनं घट गहू मका हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समिती मेरी कोम अध्यक्ष उत्तराखंड हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा बर्फवृष्टी तर दिल्ली पंजाबमध्ये पावसाचा शिडकावा सिमल्यात बर्फवृष्टीचा पर्यटक लुटतात आनंद आर्थिक मंदीमुळे आता गुगलची 12,000 नोकर कपातीची घोषणा सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना मेल तर स्विगीनंही 380 जणांना कामावरून काढलं प्रजासत्ताक दिनासाठी अब्देल फतेह अल सिसी प्रमुख पाहुणे भारताकडून पहिल्यांदाच इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण डेरा सच्चाचा प्रमुख राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर 21 जानेवारीला तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता महिला कारचालकानं कारवरून एकाला फरफटत नेलं कर्नाटकच्या बंगळुरूतली धक्कादायक घटना दोन गाड्यांची धडक वादानंतर 1 किलोमीटर फरफटत नेलं नागरिकांना निशुल्क नेझल लस मिळणं कठीण भारत बायोटेककडे अद्याप सरकारकडून विचारणाच नाही पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर तैनात चीनी सैनिकांशी जिनपिंग यांचा संवाद युद्धसज्जतेचा घेतला आढावा भारत न्यूझीलंड दुसरी वन डे आज रायपूरमध्ये वेगवान बॉलर्सच्या कामगिरीकडे लक्ष मालिका जिंकण्याची टीम इंडियाला संधी भंडाऱ्याची उधळण म्हणजे